किशनगढ़ तालुका के शहर और ग्रामीण परिवार अभी तक अपने खुद की जमीन के हक के लिए जूझ रहे थे। उनका जमीन पट्टा उनके नाम पे नहीं होने से उनके निवास का भविष्य अंधकार में हुआ था। इस समस्या को समझते हुए हिंगनघाट के विधायक समीर कुणावर ने राज्य सरकार से संबंधित प्रकरण को जल्द से जल्द हल किए जाने के लिए आग्रह किया, जिसके फलस्वरूप उन बेघरों को अपने हक का घर मिला। इस योजना के तहत अभी तक अनेकों पट्टे धारकों को पट्टे दिए गए थे, लेकिन वे अब तक उनके नाम पर नहीं हुए। इसी कार्यक्रम के तहत आज ग्रामीण क्षेत्र के 198 और शहर के 195 कुल मिला के 393 लोगों को विधायक समीर कुणावर के हस्ते पट्टों का वितरण किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले ने की, तो प्रमुख उपस्थिति गट विकास अधिकारी प्रशांत मोहन, हिंगनघाट तहसीलदार सतीश मासाल, नायब तहसीलदार उदय पवार, अन्न पुरवठा निरीक्षक सुहास टोंगे, हिंगनघाट उप विभाग के अधिकारी, पंचायत समिति हिंगनघाट के अधिकारी, पूर्व जिला परिषद सभापति माधव चंदखेड़े, जिला परिषद सदस्य शरद सहारे की प्रमुख उपस्थिति थी। साथ ही पट्टे धारक लाभार्थी और बड़े प्रमाण में क्षेत्र के नागरिकों की उपस्थिति थी। हिंगनघाट शहर आणि हिंगनघाट ग्रामीण येथील जवळपास 400 लोकांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम आज या कलोडी सभागृहामध्ये घेण्यात आला। त्याच्यामध्ये महसूल विभाग हिंगनघाट आणि पंचायत समिती हिंगनघाट या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला। मागे मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो GR काढला की सर्वांसाठी घरे अंतर्गत अतिक्रमणधारकांना प्लॉट मिळाला पाहिजे आणि त्याचं अतिक्रमण नियमागुल झालं पाहिजे। जे लोक 2011 पूर्वी अतिक्रमण करून आहे अशा सर्वांचा सर्वे करून आणि त्या लोकांचे सर्व गावागावातल्या लोकांचा सर्वे करून त्या अतिक्रमणधारकांच्या याद्या आणणे आणि त्या मंजूर करणे हे गेल्या 2-3 वर्षापासून हे काम सुरू आहे। मी स्वतः या संदर्भामध्ये अनेक बैठका घेतल्या आणि ग्रामीण भागातल्या ज्या जमिनी महसुली जमिनी आहे ह्या महसुली जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे हा माझा उद्देश होता आणि त्याचाच भाग म्हणून आजचा हा पट्टे वाटपाचा कार्यक्रम झाला। याच्या पहिलेसुद्धा 2 वेळा पट्टे वाटप केलेला आहे, हा तिसऱ्यांदा आज पट्टे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि आज जवळपास 400 लोकांना हिंगनघाटमध्ये पट्टे वाटलेले आहे आणि जवळपास 450 लोकांचे आज पट्टे समुद्रपूरलासुद्धा आम्ही आज वाटणार आहोत। असे एक मोठा पट्टे वाटपाचा कार्यक्रम या मतदारसंघामध्ये आता घेत आहोत। हिंगनघाट से BCN न्यूज के लिए कॅमेरामॅन योगेश लखोटे के साथ रवी योनोरकर की रिपोर्ट।